नमस्कार, आपण पाहायला सुरू केलं श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल. महाराष्ट्रातलं हे पहिलं असं ऑर्गनाइज्ड चॅनल आहे ज्या माध्यमातून आपण इंटरव्ह्यू स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्लिश, करिअर गायडन्स इत्यादीबद्दल शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन करतो. आजचा हा व्हिडिओ खास डेडिकेटेड आहे माझ्या भावी शिक्षकांसाठी. अगदी थोडक्यात, अगदी शॉर्ट बट प्रिसाईज 4 मिनिटाचा हा व्हिडिओ असेल, पण शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी शॉर्ट टिप्स मी तुम्हाला देतो आहे. प्रेफरन्सचं जे असं टेक्निकल इश्यूज आहेत ते सॉल्व्ह होतील. आणखी पवित्र पोर्टल वर्किंग मोडमध्येच आहे. आणखी काही तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक वगैरे हा काय आणखी ह्या ज्या सिच्युएशन आहेत त्या आणखी सॉर्ट आउट व्हायच्या आहेत, तुम्ही या गोष्टीकडे प्रॉब्लेम म्हणून न पाहता या ज्या 8 गोष्टी आहेत त्या थिंग्स टू बी डन या काही गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या. साधारणतः TIT मध्ये 120+ मार्क असणाऱ्या सर्वांनी इंटरव्ह्यूची तयारी करा. मी तर म्हणतो सर्वांनीच करा, काही हरकत नाही, कारण चांगल्या गोष्टीची प्रिपरेशन केलेली कधी वाया जात नसते. सो लेट्स स्टार्ट. नंबर 1, ड्रेस. ड्रेसबद्दल तुम्ही कन्फर्म असलं पाहिजे की मला इंटरव्ह्यूला जाताना हे 2 किंवा 3 सेट ऑफ ड्रेस आहेत हे मला पुट ऑन करायचे आहेत. आता ते ड्रेस कसे असावे, काय असावे हे मी माझ्या इंटरव्ह्यू सिरीजच्या एका व्हिडिओमध्ये डिस्कस केले. तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. या आय बटनमध्ये मी ते 21 व्हिडिओ आहेत तब्बल ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यू स्किलच्या प्रत्येक गोष्टीवर आपण डिस्कस केलेले. आणि प्लीज ते सर्व व्हिडिओ पहा, कारण एकदा वेळ निघून गेल्यावर परत पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा माहीत असलेले बरं, थोडासा वेळ द्या, थोडंसं प्रिपरेशन करा. नंबर 2, फाईल. तुमची डॉक्युमेंटेशनची जी फाईल आहे ती रेडी ठेवा, अप टू डेट ठेवा. त्यात अगदी पासपोर्ट साईज फोटो, याच्यापासून ते एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशनचे प्रत्येकाच्या झेरॉक्स कॉपी, अटेस्टेड, प्रत्येक गोष्ट रेडी ठेवा जी काही तुम्हाला नेसेसरी डॉक्युमेंट्स आहेत ते. नंबर 3, इंट्रोडक्शन. हो, कारण इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात पहिला स्वतःला हाच प्रश्न विचारला जाणार आहे तुम्हाला की स्वतःची ओळख करून द्या. सो इंट्रोड्यूस युअर सेल्फ. इंट्रोडक्शन कशी द्यावी याच्याबद्दल एक डेडिकेटेड व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही पाहून घ्या बाय द टाईम. आणि तुम्हाला कुठलाही व्हिडिओ शोधायला काही प्रॉब्लेम होत असेल तर मला कमेंट नक्की करा, मी तुम्हाला नक्की त्याची लिंक देईन. नंबर 4, प्रेझेंटेशन. स्वतःच्या प्रेझेंटेशनवर थोडं काम करा. तुम्ही बोलता कसं, मुद्दे कसे मांडता, तुमचा उच्चार कसा आहे, कम्युनिकेशन कसं आहे वगैरे, ह्या थोडंसं बॉडी लँग्वेज कसे आहे याच्यावर थोडंसं काम करा. नंबर 5, CV किंवा रेझ्युमे. तुमचा बायोडेटा, इन शॉर्ट तुमचा बायोडेटा कसा असला पाहिजे ह्याच्याबद्दल मी एक ऑलरेडी एक व्हिडिओ दिलेला आहे. CV कसा असावा, रेझ्युमे कसा असावा, रेझ्युमे कशाला म्हणतात, CV कशाला म्हणतात, बायोडेटा कशाला म्हणतात, आपण बायोडेटा द्यायचा आहे, रेझ्युमे द्यायचा आहे का CV द्यायचा आहे. इवन मी काहीतरी 200+ विद्यार्थ्यांना CV आणि रेझ्युमेचे PDF वर्ड फॉर्मॅटसुद्धा पाठवलेत, आणि त्यातून बऱ्याच लोकांनी ते एडिट करून त्यांचा एक छान रेझ्युमेसुद्धा बनवलेला आहे. तुम्हाला जर रेझ्युमे हवा असेल माझ्याकडून फॉर्मॅट तर खाली कमेंट नक्की करा, मी तुम्हाला नक्की देईन. त्यानंतर डेमो. इंटरव्ह्यूचा भाग आहे, 30 मार्कासाठी इंटरव्ह्यू प्लस डेमो आहे. तर तुम्हाला डेमो द्यायचा तर डेमोमध्ये तुम्ही ज्या संभाव्य वर्ग आहेत त्याची तयारी करा. त्यानंतर नंबर 2 ही की त्याच्यामध्ये तुम्ही पाठ टाचण, ज्याला लेसन प्लॅन म्हणतात, त्याची थोडीशी तयारी करा, कारण मला माहिती आहे खूप दिवसांपासून आपण हे काम केलेलं नाही, त्याच्यावर थोडंसं वर्कआउट करा. त्यानंतर नंबर 7 आहे कम्युनिकेशन. तुमचं जर इंग्लिश किंवा इंग्लिश माध्यम असेल तर इंग्लिश येणं अतिशय महत्त्वाचं आहे. बाकीच्या विषय शिक्षकांना इंग्लिशमध्ये थोडीशी सूट मिळू शकते, पण तुमचं जे कम्युनिकेशन आहे ते मात्र इम्प्रूव्ह असलं पाहिजे. तुम्हाला संवाद चांगला साधता आला पाहिजे. कम्युनिकेशन स्किल कसं डेव्हलप करावं याच्याविषयी माझे 15 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत, तुम्ही तेही रेफर करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही आता बऱ्यापैकी तुम्हाला माहीतच आहे की तुम्ही जेव्हा प्रेफरन्स देता, समजा तुमच्या प्रेफरन्समध्ये रयत शिक्षण संस्था आहे किंवा तुमच्या प्रेफरन्समध्ये बापूजी साळुंके यांची संस्था आहे किंवा तुमच्या डोक्यात जी काही संस्था आहे, तर तुम्ही त्या
संस्थेमध्ये इंटरव्ह्यूला जात असताना तुम्ही काय करायचं आहे की त्या संस्थेचा थोडासा इतिहास समजून घ्या. म्हणजे त्याची स्थापना कोणी केली, स्थापना कधी झाली, ते जे महर्षी आहेत, जे काही महान व्यक्ती आहेत ज्यांनी त्या संस्थेची स्थापना केली, त्यांच्याविषयी थोडं हे एवढी जी सगळ्यांची प्रिपरेशन करा. मला वाटतं की तुमचा 8-1 दिवस छान जातील, पण तुम्ही फुल्ली रेडी असाल. आणि यासारखेच अनेक विषयावरचे व्हिडिओज इन्स्टंटली मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. Thank you.